बातमी आहे. बारामतीमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. गेल्या 24 तासात 65 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवार रविवार वीकेंड लॉकडाऊन करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्यात. बारामतीत कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी ही दक्षता घेतली जाते. बारामतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यात. शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन करण्यात येणार आहे. बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी म्हणून दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिली आहे. बारामतीमध्ये गेल्या 24 तासात 65 रुग्ण वाढलेले आहेत. दररोज वाढत असलेली ही रुग्णसंख्या लक्षात घेता वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासात बारामतीमध्ये 65 कोरोना रुग्ण वाढलेले आहेत. या रुग्णवाढीचा विचार करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वपूर्ण सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत. वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे इथून पुढे आता बारामतीमध्ये शनिवार रविवार वीकेंड लॉकडाऊन असेल. आई भवानीचा गजर म्हणजे बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या 2000 नागरिकांना पालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस देणार आहे, त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई पालिकेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आलेली आहे. बोगस लसीकरणाद्वारे मुंबईकरांची फसवणूक होऊ नये म्हणून पालिकेनं सकारात्मक पावलं उचलली आहेत. लसीकरणामुळे मृत्यूदरात घट झाल्याचा निष्कर्ष ICMR काढलाय. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आलाय. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे संसर्गाचं प्रमाण अधिक असेल तरी त्यातील केवळ 9.8% लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. शिवाय मृत्यूचा दर केवळ 0.4% होता, ह्याचा अर्थ लस उपयोगी ठरत असल्याचं सिद्ध झालंय. कॅनडात कोवॅक्सिनच्या मान्यतेसाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. भारत बायोटेकच्या अमेरिका आणि कॅनडात भागीदार असलेल्या ऑक्युजन इनकॉर्पोरेशन ह्या कंपनीने कॅनडामध्ये कोवॅक्सिनला मान्यता देण्याबाबत अर्ज केला आहे. अमेरिकेत ह्या लसीला मान्यता नाकारण्यात येऊन अधिक माहिती उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आलं होतं. घरोघरी लसीकरणासाठी जाहिरातीद्वारे लोकांना आवाहन करा अशा सूचना हायकोर्टानं राज्य सरकारला केल्या आहेत. 75 वर्षांवरील नागरिक तसंच अंथरुणाला खेळलेल्या लोकांना घराबाहेर पडून लस घेणं शक्य नसल्यानं राज्य सरकारनं अशा लोकांसाठी घरोघरी लसीकरणाचा पर्याय ठेवला आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्यातून ह्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून 13,584 लोकांनी घरोघरी लसीकरणासाठी प्रतिसाद दिला आहे. जगाची वाटचाल कोरोनाच्या 3र्या लाटेच्या दिशेनं सुरू असल्याचं दिसतंय. आठवड्याभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या 64% तर हॉलंडमध्ये 33% वाढली आहे. त्यामुळे भारतानेही आता सावध राहिलं पाहिजे असं मत कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य VK Paul यांनी व्यक्त केलंय. भारतासाठी पुढील 100 ते 125 दिवस महत्वाचे असल्याचं देखील ते म्हणतायत. सह्याद्रीची उंची म्हणजे